नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील जाहीर केलेला लॉकडाऊन तातडीने हटवून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी पावले उचलावीत अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे पनवेल महानगरपालिका हद्दीत सुरुवातीच्या काळात केंद्र शासनाने जाहीर केलेला व महाराष्ट्र शासनाने वाढवलेला असा लॉकडाऊन हा चोवीस मार्च ते एकतीस मे पर्यंत सुरू राहिला काही प्रमाणात मे महिन्यात व नंतर जून महिन्यात उद्योग व्यवसाय व व्यापार यांची गाडी रुळावर येते येते तोच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या नावाखाली तीन जुलै पासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर झालेला आहे लॉकडाऊन हे हे कोरोनाचे संक्रमण थांबवण्याचा उपचार नाही विविध क्षेत्रातील अनेक वारंवार बोलून दाखवले आहे नागरिकांनी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मास्क घालणे सॅनिटायझर वापरणे व एकमेकापासून किमान तीन फुटाचे शारीरिक अंतर पाळणे या सवयी लावून घेणे अभिप्रेत होते मात्र सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र सरकारकडून पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेमध्ये दैनंदिन कामासाठी मुंबईमध्ये जाणाऱ्या लोकांपासून त्यांच्या परिवारांना होणारे कोरोनाचे संक्रमण थांबवण्यात अपयश आल्याने पनवेल मधील पनवेल महापालिका लॉकडाऊन लागू केला आहे सदर लॉकडाऊनच्या कालावधीत सातत्याने वाढ करून महानगरपालिका उद्योजकांचा व्यापाऱ्यांचा अंत पाहत आहे सर्वसामान्य नागरिकांना देखील लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू कशा पद्धतीने मिळाव्यात असा प्रश्न पडतो दुकान उघडल्याशिवाय ज्यांचा व्यवसाय होऊ शकत नाही असे दुकानदार सेंटर तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा पुरवणाऱ्या संस्था या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या रोजगारावरती या लॉकडाऊनचा अनिष्ट परिणाम जाणवू लागला आहे पनवेल महानगरपालिका हद्दीत दीडशे ते दोनशेच्या घरात वाढणारी रोजची रुग्णसंख्या पाहता या रुग्णसंख्येला आवश्यक असणारे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देण्याची महापालिका अधिकाऱ्यांची धडपड ही अपुरी पडत आहे जनसामान्याचा विचार करून महानगरपालिका हद्दीतील लॉकडाऊन तातडीने हटून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अन्यथा भारतीय जनता पार्टीला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलनाचा इशारा देताच पनवेल महापालिका हद्दीत लॉकडाऊन मध्ये सूट देण्यात आली आहे आता अंडी मटण मासे भाजीपाला फळे व जीवनावश्यक वस्तू आजपासून उपलब्ध होणार असल्याचे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आज एका परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे वादळवारा न्यूज ब्युरो पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन